नमस्कार, मी मनीषा साबळे, डी सी बीची स्टुडंट श्रद्धा साबळे हिची आई मी. ॲक्च्युली श्रद्धा ही डी सी बीच्या 6 बॅचची रिपीटरची स्टुडंट आहे. झालं असं की मागच्या वर्षी श्रद्धाचा जो स्कोअर आहे तो थोडा कमी आला. त्यानंतर आमची अजिबात मानसिकता नव्हती किंवा आमच्या डोक्यात विचार पण नव्हता की रिपीट वगैरे करून आपण MBBSपर्यंत पोहोचू शकतो किंवा मग याच्यामध्ये वाढ होऊ शकते मार्कांमध्ये. त्यानंतर सरांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी आम्हाला विश्वास पटवून दिला की श्रद्धामध्ये ते गट्स आहेत की ती MBBSपर्यंत पोहोचू शकते. आणि सरांनी जे मार्गदर्शन केलं किंवा मग सरांच्या ज्या टेस्ट सिरीज आहे किंवा क्लासमध्ये जे वेळोवेळी होणारी जी तयारी आहे, आठवड्याच्या टेस्ट आहे, याच्या माध्यमातून सरांनी त्यांच्याकडून अशी तयारी करून घेतली की जे स्वप्न होतं ते सत्यात उतरत गेलं. आणि डी सी बीची एक खासियत आहे की सरांना म्हणजे आपले मुलं कुठपर्यंत आले, त्यांची प्रोग्रेस कशी चालली आहे किंवा क्लासमध्ये काय चालू आहे हे आपण प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची, विचारण्याची कधी आम्हाला गरजच वाटली नाही. सरांनी सिस्टीमच अशी बनवलेली होती की वेळोवेळी मुलांचे जे मार्क आहेत ते पालकांना घरपोच कळत होते. त्यांची जी प्रोग्रेस आहे, आता कुठपर्यंत आली, अजून किती तयारी लागेल, ते सगळं सरांनी नियोजनच असं केलेलं होतं की सगळं व्यवस्थित होत गेलं. आणि आज जे श्रद्धाचं MBBS होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होण्यामागे डी सी बी बायोलॉजीचा आणि देशमुख सरांचा सिंहाचा वाटा आहे. आपण आज बाहेर बघतो की बरेच पालक कन्फ्यूज असतात जेव्हा मुलं 11वी 12वीला जातात. आपल्या शहरामध्ये मोठमोठ्या क्लासेसची खूप ॲडव्हर्टाईज आहे आणि काय होतं की बऱ्याचदा पालक आणि मुलं याला बळी पडतात, चुकीच्या मार्गाने चालल्या जातात. तर डी सी बीची एक खासियत अशी आहे की सर स्वतः शिकून स्वतःच मुलांचे डाऊट स्वतः सॉल्व्ह करत होते. मोठ्या क्लासमध्ये असं होत नाही, मोठ्या क्लासमध्ये सरांना वेळच नसतो की एका टाईम ॲट अ टाईम 200 मुलांचे डाऊट सॉल्व्ह करायला त्यांना वेळ नसतो किंवा कन्फ्युजन होतो. डाऊट विचारतो एक, सॉल्व्ह होतो दुसऱ्याचाच, कन्फ्युजन होतं तिसराच. तसं डी सी बीमध्ये कधीच होत नाही, पूर्णपणे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आणि सरांनी आमच्या मुलांवर ठेवलेला विश्वास आणि आम्ही सरांच्या क्लासवर किंवा मग सरांच्या बोलण्यावर ठेवलेला विश्वास, याचं सगळं श्रेय आणि सगळं फळ म्हणजे आज श्रद्धा MBBSला जाते. सरांचं मार्गदर्शन आणि श्रद्धाची मेहनत याचा सगळ्यांचा आज परिणाम जर बघितला तर मी फक्त श्रद्धाची आई नाही तर एक डॉक्टरची आई म्हणून ओळखलं जाणार आहे, याचा मला पण अभिमान वाटतो. ब्रँडच्या मागे न धावता तुम्ही ग्रँड रिझल्टच्या मागे लागा आणि त्यासाठी योग्य पर्याय म्हणजे डी सी बी बायोलॉजी.